मागास विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, तो का रद्द केला असा सवाल करत हायकोर्टाने महायुती सरकारला आता फटकारलेला आहे। तसंच भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत। या संदर्भातला अध्यादेश राज्य सरकारने गेल्याच महिन्यामध्ये काढलाय आणि त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्थेने ही याचिका दाखल केलेली आहे। शुक्रवारी खंडपीठाच्या समोर या याचिकेच्या संदर्भातली सुनावणी पार पडली। कोर्टाने या याचिकेतील मुद्द्यांचे सविस्तर प्रतिज्ञापत्र करण्याचे आदेश आता राज्य सरकारला दिलेले आहे। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मागास विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र काढण्यात आलेले आहे। प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा महाविकास आघाडीचा करार रद्द करण्यात आला। महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे सरकारच्या वतीने रद्द करण्यात आलेला आहे। 30 संस्थांचा करार कोणतीही नोटीस न देता रद्द करण्यात आला। अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्थेची याचिका आहे। शिंदे सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। प्रशिक्षण केंद्रांच्या संदर्भातला करार रद्द करू नये अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पुढच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजकडे वळतोय। मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कंत्राटदारावरून आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। खोके सरकारशी झालेल्या तडजोडीवरून फुटकळ कारणांच्या आधारे कंत्राटदाराला बजावलेली नोटीस मागे घेणार का असा सवाल आता आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। तर कंत्राटदाराच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।